नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नैसर्गिकरित्या चेहरा मऊ आणि चमकदार होण्यासाठी एक घरगुती उपाय दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। हा घरगुती उपाय बनवण्यासाठी येथे मी संत्र्याच्या सालीचा वापर करणार आहे। तुमच्याकडे संत्र्याच्या सालीची पावडर असेल तरी तुम्ही वापरू शकता। आता ही संत्र्याची साल आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत असताना आपल्याला त्याचे तुकडे बारीक बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते बारीक होण्यास मदत होईल। अशा पद्धतीने आपण येथे संत्र्याच्या साली जे तुकडे करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये अंदाजे 2 चमचे मी दूध घालून घेत आहे। दूध घालून झाल्यानंतर या साली आपल्याला आता मिक्सर लावून बारीक करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने इथे मी या सालींची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। जास्त पातळसर नाही अशा पद्धतीचे इथे या संत्र्याच्या सालीची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तुम्हाला जर हे पातळ करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन दूध घालू शकता। आता आपण या पद्धतीने ही बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता याच्यापासून आपल्याला एक पॅक तयार करायचा आहे। हा फेस पॅक तयार करण्यासाठी येथे आपल्याला एक डिश घ्यायची आहे। डिशमध्ये आपण आता याच्यातील ही पेस्ट अंदाजे 1 ते 1.5 चमचा घ्यायची आहे। येथे मी 1.5 चमचा घेत आहे। तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करायची असेल तरी तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने आपण आता डिशमध्ये ही पेस्ट घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे। हळद घालून झाले की आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मध घालून घ्यायचा आहे। मध घातल्यामुळे स्किन मऊ आणि मॉइश्चराइज होण्यासाठी मदत होते, त्यामुळे या पॅकमध्ये आपण 1 चमचा मध घातलेला आहे। मध घालून आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याचा एक आपल्याला फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर असा हा फेस पॅक आपला आता तयार झालेला आहे। आता हे जे बाजूला आपण संत्र्याच्या सालीची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती आपल्याला आता काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून ठेवायची आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला याचा पॅक बनवायचा असेल त्यावेळेस आपण हे याच्यातून काढून बनवू शकतो। हे तुम्ही आठवड्यासाठी स्टोर करू शकता। आता हा तयार केलेला फेस पॅक आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघूया। इथे मी हा पॅक तुम्हाला हातावरती लावून दाखवणार आहे। तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता। अशा पद्धतीने आपल्याला हातावरती किंवा चेहऱ्यावरती तुम्हाला लावायचं असेल तर तो या पद्धतीने लावून घ्यायचा आहे। इथे मी दोन्ही हातांना हा पॅक लावून घेत आहे। पॅक लावून झालेला आहे, तो आपण 10 मिनिटासाठी असाच ठेवायचा आहे। 10 मिनिट झाल्यानंतर आपण आता हा पॅक या पद्धतीने चोळून चोळून काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चोळल्यामुळे स्किनवरती जी काही डेड स्किन असते किंवा मळ झालेला असतो तो निघण्यास मदत होतो। हात आपले आता चोळून झालेले आहेत, ते आपण आता पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। धुतल्यानंतर आता तुम्ही हे हात बघू शकता, हातावरती किती छान चमक आलेली आहे आणि स्किन सुद्धा किती मऊ झालेली आहे ते बघा। आता हे दोन्ही हात मी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान चमक आलेली आहे। हे हात तुम्हाला आता मी पुसूनही दाखवते। पुसल्यानंतरही तुम्ही हाताची स्किन बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे। असा हा नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरती चमक आणणारा हा घरगुती उपाय तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। थँक्यू।